मी आज नाशिक जिल्ह्यातील खरं म्हणजे अडीच मतदारसंघ आहेत, नाशिक, दिंडोरी आणि धुळे, पण त्याचबरोबर पुढेसुद्धा ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा आहे. मी या सर्वच मतदारसंघातील मतदार बांधवांना, भगिनी मातांना, जे मतदार आहेत त्यांनी उद्या निश्चितपणे जाऊन मतदान करावं आणि महायुतीचे उमेदवार जिथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे किंवा बी जे पीचे असतील, माझ्या मते अजित पवार राष्ट्रवादीचा तर उमेदवार नाही आहे या फेजमध्ये, परंतु या महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत. तर महायुतीचे जिथे जिथे उमेदवार आहे, जिथे कुठे कमळ असेल, कुठे धनुष्यबाण असेल, तर त्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. हा पुढचं बटन दाबून जे आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, एवढं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. भुजबळ साहेब, 2004 साली चार सालापासून प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास इच्छुक होते. 2004 मध्ये आमच्या सर्वात जास्त जागा आल्या, मात्र अजित पवार नवखे होते, त्यांना मुख्यमंत्री करता येत नव्हतं. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्ष कुठला असता, अशा पद्धतीचं स्टेटमेंट शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलं आहे. मी पण ते वाचलंय, मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. एक तर प्रफुल्ल पटेला संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही, पण एक आहे मला हेच सांगायचं की ज्या वेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं, पवारसाहेबांनीच मला MLC केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं, त्यावेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस, आता मी परत तुम्हाला सांगत नाही, पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांना आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो. पण एवढंच नाही, पवारसाहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेलासुद्धा मी पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं, काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज, फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहे तसे मुकुल वासनिक, हे कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN वर काम करणारे संजय खोडके आहेत, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतो आहे ते खरं आहे की नाही. पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला तुम्ही म्हणताय ते म्हणे तुम्ही नुसते या दिलेला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो. पण मी सांगितलं की नाही, मी पवारसाहेबांबरोबर राहणार. आणि मग पवारसाहेब आणि मी, म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ती निवडणूक जे पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली आणि त्यामुळं NCP जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉर्डासुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो आणि पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेलासुद्धा जर जास्त आमच्या आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले, काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो, शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. आता 2004 ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता
हे काही मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळेलासुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे, अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते, काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवारसाहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे काय, तर त्यांचं ते मत आहे, मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं आहे एक दोन वेळा, काही पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखालीनंतर पक्ष फुटला ही परिस्थिती आहे. पण साहेब शरद पवारांसोबत तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यासोबत गेलात, तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात, पक्ष वाढवला आहे, आणि आज इतक्या वर्षां म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर त्यांनी असं म्हणणं की त्यावेळेस 20 वर्षापूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं, तर त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले, कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की 2004 आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवारसाहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही, आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे हां नरे गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अल्वा, हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार, तर तुम्ही का अडून बसलेला, तर त्या दोघांनी सांगितलं बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या, अरे बाबा हम तो देने के लिए तयार हो, जाओ पवार साहब को पूछो, ले लो ना, हम कहा ना बोल रहे हैं, वही ना नहीं ले रहे, हम लोग क्या करें. माझ्यासमोर हे दोघं जण बोललेले आहेत, परंतु त्यावेळेला मग ते पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना नाही. संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजित दादांना नको होते. संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा तटकरे वळसेंना नको होते. मला नाही माहिती 2019 ना जेव्हा त्यांनी भाजपाशी पहिली चर्चा केली तेव्हा भाजपा नेत्यांना मुख्यमंत्री नको होते एकनाथ शिंदे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली तेव्हाही अजित पवार आणि तटकरेंना देखील ते मुख्यमंत्री. आता काळामध्ये हे सगळं चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते, त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये. मला जे काही माहिती आहे ती जी आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत, त्या मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर जे हे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो. ठीक आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरू आहे शेवटच्या क्षणापर्यंत. नाशिकची जागा आणि दिंडोरी जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटतंय? नाशिक आणि दिंडोरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटतंय महायुतीला? मी तुम्हाला सांगतो दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार, दोन्ही जागा येणार. योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते प्रचंड मोठे झाले, मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली, गडकरी साहेबांची सभा पावसात झाली तुम्ही पाहिले. आणि ठीक आहे मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात, परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं, हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे. धन्यवाद सगळ्यांना, आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी
धनुष्यबाण आणि कमळ मतदान करावे. माझं मतदान कुठे आहे? नाशिक मध्ये. तुम्ही पण तिथे मतदान करा सगळ्यांनी, कुठे कुठे जिथे असेल तिथे करा, परंतु इकडे धनुष्यबाण तिकडे कमळ लक्षात ठेवा. हे बघा माझ्या सगळ्या बंगल्याच्या भोवती कमळ आहे, बघितलं ना? ते जाताना बघून जा.